22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजनाने करण्यात आली. या निमित्ताने जळगाव जामोद शहरामध्ये सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी, रामोत्सव करण्यात आलाय. या निमित्ताने स्थानिक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ येथे श्रीराम मूर्तीच्या भव्य 70 फूट रांगोळीचे रेखाटन करण्यात आले. या रांगोळीमध्ये अयोध्या मंदिर आणि प्रभू श्रीराम यांचे भव्य चित्र रेखाटन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सातत्याने काहीतरी नवीन देत राहावे या ज्ञानपीठाची शिरस्ता आहेच, परंतु देशाचे भावी नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना काही नैतिक मूल्यांची देखील शिकवण देत राहावी यासाठी शाळा झटत असते. देशभरात सगळे कार्यक्रम भरगच्चरित्या सुरू असताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय द्यावे असा प्रस्ताव ठेवून आपण एक भव्य रांगोळी साकारावी असा मानस अध्यक्षांनी बोलून दाखविला होता. त्यातून या भव्य रांगोळीची निर्मिती करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष गिरीश माळपांडे, अनुपमा माळपांडे, नंदकिशोर काथोटे, संदीप घाटे यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव. Thank you.
रानी गौरी अनुकूल सिया हे हर सुन जाए कही मंजुल मंगल मूल बाम अंग पर कन लगे बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय दशरथ नंदन श्री राम की जय। अयोध्येमध्ये रामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती।
त्या दिवशी आपण आपल्या डोळ्यांचा व्ह्यू पाहायचा आहे.